आणि माझ्यासोबत माझी सहकारी. नमस्कार, मी लाघवी ओम सावन बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. आज रविवार आहे, पण रविवारचा दिवस हा बातम्यांचा दिवस आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये. कारण ठिकठिकाणी आज दौरे आहेत. आज आदित्य ठाकरे यांची देखील दौऱ्याला सुरुवात होणार आहे, आदित्य ठाकरे यांच्या. तर राज ठाकरे सुद्धा अर्थातच पुण्यात असतील, त्यामुळे या सगळ्या घडामोडींवर नजर कायम असणार आहे. पण सुरुवातीला आघाडीच्या वर्तमानपत्रात नेमकी हेडलाईन काय आहे ती सुद्धा आपण पाहूया. सुरुवातीला पाहूया लोकसत्ता. लोकसत्तामध्ये हेडलाईन काय आहे, तर समृद्धीवरील पुलाला भगदाड पडलेलं आहे. काल लोकशाही मराठीनं सुद्धा ही बातमी लावून धरलेली होती. अमरावतीमध्ये महामार्गाची अवघ्या 1.5 वर्षातच कशी दयनीय अशी स्थिती झालेली आहे हे या हेडलाईनमधून स्पष्ट होत आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर नांदगाव खंडेश्वर या तालुक्यामध्ये लोहगाव नजीकच्या पुलाला भगदाड पडलेलं आहे, त्यामुळे पुलाच्या बांधकामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. महामार्गाजवळून काही शेतकरी तिथून जात होते आणि त्याचवेळी पुलावरील कॉन्क्रीट खाली कोसळलं, ही बाब त्यांच्या लक्षात आली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघात संभाव्य होता, तो टाळण्यात यश आलेलं आहे. प्रशासनानं भगदाडाभोवती तात्पुरता कठडे उभारून काल काम देखील सुरू केलेलं आहे, हाती घेण्यात आलेलं आहे. या घटनेची माहिती वेळीच मिळाल्यानं संभाव्य अपघात मात्र टळलाय. करण अगदी समृद्धी महामार्ग मागच्या अनेक दिवसांपासून चर्चेमध्ये असतं. अपघातांची मालिका देखील या महामार्गावरती सुरूच असते. यानंतर वळत पुढील बातमीकडे. महाराष्ट्र टाइम्सची महत्त्वाची बातमी आहे, रोजगार मेळाव्यात कुरघोड्यांना धार मिळाल्याचा प्रकार समोर आलाय. बारामती येथे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्यात धारदार राजकीय कुरघोड्या पाहायला मिळाल्यात. हा कार्यक्रम सरकारी असल्याची आठवण सुळे आणि पवार यांनी करून दिल्यामुळे या मेळाव्याच्या निमित्ताने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणे हे महायुतीला शक्य झाले नाही. या मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, शरद पवार आणि अनेक मंत्री देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. खरं तर लागवी मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय बारामती लोकसभा मतदारसंघाचा आकडा तापतोय. दररोज नवनवीन अपडेट्स बारामती लोकसभा मतदारसंघातून येत असताना हा रोजगार मेळाव्याचा कार्यक्रम देखील अत्यंत महत्त्वाचा होता. खरंय, आणि या रोजगार मेळाव्यात कुरघोड्यांना चांगलीच धार प्राप्त झाल्याचं अवघ्या महाराष्ट्रानं सुद्धा पाहिलं. काल सुप्रिया सुळे यांनी जसं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्वागत केलं, त्यांना अभिवादन केलं, पण अजित पवार यांच्याकडे पाहणं सुद्धा टाळलेलं आहे, बोलणं सुद्धा टाळल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे देखील एक प्रकारे कुरघोडीच होती. हा कार्यक्रम कसा पक्षाचा नाही आहे, हा कार्यक्रम सरकारी कसा आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न होता. वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे. बातमी सामनाची आहे. सामनाची हेडलाईन काय, तर सामना म्हणताय धक्कादायक, कुठे नेऊन ठेवलाय आपला महाराष्ट्र. पोलीसच झाले ड्रग्सचे रखवालदार, पुण्याची ही बातमी आणि हीच बातमी सामनाची आज हेडलाईन आहे. विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात वारंवार अंमली पदार्थ तस्करी आणि कोट्यवधींचे ड्रग्स पकडल्याचे प्रकार घडत असताना आता पिंपरी चिंचवड शहरात नुकत्याच पकडलेल्या मेफेड्रॉन ड्रग्ज गुन्ह्यात चक्क पिंपरीच्याच PSI ला अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणातील निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या विकास शेळके याला सांगवी पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे पुणे आता नशेचं माहेरघर बनतंय की काय अशी भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याचे पोलीसच ड्रग्सचे रखवालदार झालेत का असा गंभीर सवाल सामनातून उपस्थित करण्यात येतोय. आता गुजरात समाजामधली महत्त्वाची बातमी पाहूया. 5 जोगानी बंधूंमधील मालमत्तेचा वाद हा 21 वर्षानंतर, तब्बल 21 वर्षानंतर मिटलेला आहे. गुजराती वंशाच्या 5 मातांच्या 21 वर्ष जुन्या कायदेशीर खटल्यात अमेरिकेतील लॉस एंजेलिस न्यायालयाने आता ऐतिहासिक असा निकाल दिलाय. लॉस एंजेलिसमध्ये हिरे आणि रिअल इस्टेटमध्ये कोट्यावधी रुपयांची संपत्ती जमवणाऱ्या 5 भावांपैकी एक असलेल्या हरेश जोगानी यांना 20,000 कोटी नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिलेत. पुढे कोर्टाने आरेश जोगाणी दक्षिणेला निकाल दिलाय. तसेच कॅलिफोर्नियातील मालमत्तेचं परस्पर विभाजन करण्याचे आदेश दिलेत. या मालमत्तेत तब्बल 17,000 अपार्टमेंट्स आहेत. हरेश जोगाणी यांची अमेरिकेतील त्यांच्या भावांसोबत दीर्घकाळ भागीदारी देखील आहे. तर करण टाइम्स ऑफ इंडिया आघाडीचं वर्तमानपत्र
त्यांची हेडलाईन काय आहे, तर अर्थातच भाजपची पहिली यादी जी काल जाहीर झाली, या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांचं देखील नाव आहे. हीच टाइम्स ऑफ इंडियाची आजची हेडलाईन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी लोकसभा निवडणूक वाराणसीतून लढवतील. ज्या मतदारसंघाचे ते सध्या प्रतिनिधित्व करत आहेत. तर भारतीय जनता पक्षानं शनिवारी लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे. यामध्ये अमित शहांच्या नावाचा सुद्धा समावेश आहे, जे गांधीनगरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. दरम्यान मी भाजप नेतृत्वाचे आभार मानतो आणि पक्षाच्या निस्वार्थी करोडो कार्यकर्त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल त्यांना नमन करतो. मी तिसऱ्यांदा काशीतील माझ्या बहिणी आणि बांधवांची सेवा करण्यास उत्सुक आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट करत म्हणतायत. मला खात्री आहे की भारतातील 140 कोटी जनता आम्हाला पुन्हा आशीर्वाद देईल आणि त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्याकरता आणि विकसित भारत निर्माण करण्याकरता आम्हाला आणखीन शक्ती देईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.